वर्ग पाचवा ब दिनांक 18 ऑगस्ट 2018 या वर्गातील मुलांना परिसर अभ्यासाचे काही प्रश्नांचे उत्तरे विचारण्यात आले आणि मुलांनी एकमेकांना प्रश्न विचारून विषयाची प्रगल्भता व विषयाचा अभ्यास मुलं कसे करतात हे ठरवण्यात आले. हां, मी सर्वप्रथम तुला उभा करतो. हां, काय नाव बाळा तुझं? मेघराज. मेघराज, कोणाला प्रश्न विचारशील? आर्यनला. आर्यनला, हां, कोणता प्रश्न विचारशील? वर्ग प्रमुख आला, वर्गात शांतता निर्माण करायचे ते कसे करेल? काय सांगशील आर्यन? वर्ग प्रमुख या नात्याने तो शांततेचे महत्व फायदे समजावून सांगू. तरी विद्यार्थ्यांनी न ऐकल्यास त्याला कडक शिस्तीचा मार्ग अवलंबून विद्यार्थ्यांना शांत करू किंवा शांतता भंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे शिक्षकांना सांगू. ठीक आहे, अगदी बरोबर. मी तुला विचारतो, कोणाला प्रश्न विचारशील? सावताला. सावताला, कोणता विषय असेल? अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात? काय सांगशील? कारण रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते, त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशान अंतराळात नेले जाते, यामुळे अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात. तुला कोणाला विचारायचं की त्यालाच विचारतो? त्यालाच विचार. कोणता विचारतो? पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात? काय सांगतो? आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळेच होते. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे, म्हणून पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम करावे लागतात. बरं, आता तुला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे का? नाही. आर्यनना तुला प्रश्न विचारायचा आहे. हा आर्यन, ही विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते? हा प्रश्न विचारलाय, उत्तर सांगू शकतेस का? तुला कोणीतरी विचारावा असं वाटत होतं बरं आर्यनलाच. विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग दक्षिण गोलार्ध व उत्तर गोलार्ध आहे. अगदी बरोबर. बरं, माझा एक प्रश्न आहे तुला. मग कोणाला विचारू माझा प्रश्न? मुलीपैकी नाही, मुलांपैकी विचारतो. हा, तू सांग, सूर्यमालेतील ग्रहांचा क्रम सांग. सूर्यमालेतील ग्रहांचा क्रम: बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरनस, नेपच्यून हे आहे. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आता मी विचारतोय प्रश्न. हा, तुला काय प्रश्न विचारायचा? तू उभा रा समोरचा. शांततेला पूरक वातावरण कोणाला विचारशील? दिगंबरला. मित्रालाच विचारतो. शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल? काय सांगशील दिगंबर? शांततेचे महत्व समजून घेणे, शांततेचे मार्ग निश्चित पाळणे, यामुळे आपण कुटुंबात, शाळेत व सार्वजनिक जीवनात आपण शांततेला पूरक वातावरण निर्माण करता येईल. हा, त्याला काय विचारतो? सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात? बरं सांग, सार्वजनिक समस्या कशा सोडतील? अगदी बरोबर. मी विचारतो आणखी. हा, तुला कोणाला विचारशील प्रश्न? धनंजयला. हा, विचारशील. काय विचारशील? सामाजिक समस्या म्हणजे काय? सांग धनंजय, सामाजिक समस्या म्हणजे काय? आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात, या समस्यांमुळे आपली गैरसोय कधी कधी आपल्या समूह जीवन विस्कळीत होते, याला सार्वजनिक समस्या म्हणतात. तर आणखी कोणाला विचारशील का यापैकी? त्यालाच विचारतो का? बरं, त्याला काय विचारशील? कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात? कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात काय सांगशील? शेती, पर्यावरण निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी, खनिज संपत्तीचा शोध घेणे, संदेशवहन इत्यादी माहिती कृत्रिम उपग्रह देतात. अगदी बरोबर प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत मुलांनी. आणि मुलं रोज अभ्यास करता का तुम्ही? गृहपाठ पूर्ण करता का? सर तुम्हाला रोज गृहपाठ देतात का? सर्व प्रश्नांची उत्तरं होईमध्ये आलेली आहेत, म्हणून मुलं निश्चितच प्रगती करतील. तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.